नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र हो, कोरोना लसीबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. आपण जर कोरोनाची लस घेतली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आणि खुश खबर आहे. 3 ऑगस्ट मित्र हो, काही मिनिटांपूर्वीची ब्रेकिंग न्यूज आहे. काय आहे बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला मग सुरू करूयात. पहा मित्र हो, कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी. मित्र हो, व्हिडिओ पाहायला सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेन, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पहा, कोरोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र आता कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची आणि तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलासादायक वृत्त दिले आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस प्रभावी असल्याचे आधीच म्हटले आहे. आता यावर ICMR ने देखील शिक्कामोर्तब केले आहे. कोरोना आपली रूपे बदलत आहे, त्यात डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तर चिंता अधिकच वाढली आहे. आगामी येणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये मुख्य भीती आहे ते डेल्टा व्हायरसची. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस ही डेल्टा प्लस व्हेरियंट विरोधात 77.8% आणि कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट विरोधात 65.2% प्रभावी असल्याचा दावा व्यक्त केला आहे. तसेच कोरोनाच्या गंभीर प्रकरणात ही लस 93.4% आणि लक्षणं नसलेल्या कोरोनाच्या विरोधात ही लस 63.6% सुरक्षित असल्याचे सांगितले गेले. सध्या अमेरिकेत कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट कहर करत आहे. अनेक जण यामुळे बाधित झालेले आहेत. इतर देशातही डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोना वाढत आहेत. कोवॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरत असल्याने संपूर्ण भारतीयांसाठी दिलासा मिळाला आहे. धन्यवाद.